कोणत्याही ऍडव्हेंचर बाईकसाठी ज्यादाचे बॉडी पार्ट्स हे हमखास लागतात, मात्र बऱ्याचदा हे पार्ट्स एकतर मिळत नाहीत किंवा चांगल्या प्रतीचे नसतात. त्यामुळेच कोल्हापूरच्या एका तरुणाने यावर उपाय शोधून स्वतःचा एक बाईक मॉडिफिकेशन स्टुडिओ सुरू केलाय. विशेष म्हणजे या स्टुडिओमध्ये तो वेगवेगळ्या बाईक्सना बसणारे ऍक्सेसरीज आणि बॉडी पार्ट्स स्वतःच नव्याने डिझाईन करून बनवतो. मी 10वीनंतर बाईक मॉडिफिकेशन किंवा बाईक डिझायनिंग यामध्ये मला खूप रुची होती आणि मग मी त्याप्रमाणे माझी पहिली बाईक मी स्वतः 10वीनंतर बनवली होती आणि त्याच्यानंतर मी जवळपास एक 10-15 बाईक्स बनवल्या. त्याच्यानंतर मी रेस्टोरेशन पण करतो आणि बाईक रेस्टोरेशनमध्ये मी एक राजदूत रेस्टोर केली आहे जी पूर्णपणे भंगारमध्ये होती. इंजिन ब्लॉक झालेलं होतं, काही पार्ट्स नव्हते त्याच्यावरती, बरेच पार्ट्स नव्हते. सो ते सगळे घेऊन पूर्ण बाईक रेस्टोरेशन करून आणि आत्ता ती चालू कंडिशनमध्ये बाईक आहे. तर हे आयडिया ॲक्च्युली मला 2019 आलेली आणि 2020 ॲक्च्युली सुरू पण करणार होतो, पण काही कारणास्तव कोरोना आणि बाकी काही कारणास्तव तो करू शकलो नाही. सो आत्ता मी हा देश कस्टम स्टुडिओ सुरू केलेला आहे. कोल्हापुरात या टाईपचा एकच हा स्टुडिओ असेल ज्याच्यामध्ये डिटेलिंग पण होतं, ॲक्सेसरीज डिझाईन पण होतात आणि फिटिंग पण करून दिलेलं होतं. घरातच सुरुवात करून आल्हादने नुकताच हा स्टुडिओ सुरू केलाय. गाड्यांची सर्व प्रकारची क्लिनिंगची कामे आल्हाद या स्टुडिओ मध्ये करतो. त्याचबरोबर ऍडव्हेंचर बाईकसाठी किंवा कोणत्याही गाडीसाठी लागणारे ज्यादाचे ऍक्सेसरीज बॉडी पार्ट्स आल्हाद स्वतः डिझाईन करून देखील बनवतो. या स्टुडिओमध्ये कार्ससाठी फोम वॉशिंग होतं, पॉलिशिंग होतं, सिरामिक कोटिंग होतं, इंटिरियर डीप क्लिनिंग होतं, PPF होतं आणि बऱ्याच काही इंजिन क्लिनिंग वगैरे अशा बऱ्याच फॅसिलिटीज आहेत. टू व्हीलर्ससाठी म्हटलं तर टू व्हीलर्ससाठी मी इथं पॉलिशिंग करतो, फोम वॉशिंग होतं, डीप क्लिनिंग होतं बाईकचं, फुल डिटेल ज्याला आम्ही म्हणतो. मग त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा एक बाईक घेतो, बाईकवरती टेस्टिंग होतं. टेस्टिंग कशाप्रमाणे होतं की काय गरज आहे बाईकवरती. आता लगेज लोड करायचं आहे तर लगेजसाठी टॉप रॅक प्लेट्स असतात. सो टॉप रॅक प्लेट आम्ही कशी बनवतो तर आम्हाला पहिल्यांदा बाईकवरती मेजरमेंट्स घ्याव्या लागतात. त्या मेजरमेंट्स घेतल्यानंतर आम्ही त्या सगळ्या कॅड सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये अपलोड करतो. मग त्यामधून आम्ही आम्हाला हवं आहे तसं एक रफ स्केच बनवतो. त्या रफ स्केचमधून मग त्याचं 3D मॉडेल बनतं. 3D मॉडेल बनल्यानंतर त्याच्यामधून त्याचं सेक्शन्समध्ये डिवाईड करून त्याच्यावरती कुठं कुठं स्ट्रेस येतो हे स्ट्रेस ॲनालिसिस करून त्याच्यावरती मग आम्ही 3D प्रिंटिंग करतो. आणि 3D प्रिंटिंग केल्यावरती तो पार्ट टेस्ट होतो पहिला बाईकवरती. मग जर तो परफेक्ट असेल तर त्याच्यावरून मग तो लेझर कटिंगवरती बनवला जातो. दरम्यान अशा प्रकारचा हा स्टुडिओ बाईक वेड्या लोकांसाठी एक पर्वणीच ठरतोय. आपल्याला हव्या तशा पद्धतीने बाईकसाठी लागणारे बॉडी पार्ट्स या ठिकाणी बनवून घेतले जाऊ शकतात. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.